त्यात 1.25 लाखाचा सव्वा लाखाचा माल चालला. किती एकर मध्ये आहे ते? आता 1 एकर 4 एकर धरण. आता 1000 एका हफ्त्याचा आहे. एका हफ्त्याचा उरत आहे. तुमची कार्टिंग सर्व सांगा ना. आता 10 लेबर आहे एक हफ्त्यात. बरं, काय काय रोज? 200 रुपये 70 मजुराचे झाले 14000. 14000 7.5 हजार गाडी भाडं. बर, 25000 गेले. हो, 1,16,000 मधून 25 मायनस करा. उर्वरित 30 धरू आपण. म्हणजे तुम्हाला 70 निव्वळ नफा. 1,16 म्हणताय का तू? 1,16 बाबा. 85,000. अच्छा, एक नंबर आहे. आपण ज्या शेतकऱ्यांना भेटलो जाधव साहेबांना त्यांच्या शेतात, चला तर आपण एंट्री करूया. इकडे त्यांची गाडी आणि हा सेट. कुत्रे डसते काय हो? इकडे दूध व्यवसाय होता यांचा आणि तिकडे कुक्कुटपालन, इकडे मेंढरा वगैरे. पण त्यांनी आता ते थोडस बंद केलंय. आणि आपण आता पाहूया जे तिकडे शेती आहे, भाजीपाला शेती, ते पाहूया. टीव्ही आहे तो ना तुमच्या मोबाईल आठच आहे काय आता? अच्छा, म्हणजे आधुनिकतेचा पूर्ण वापर करताय तुम्ही. नाही, सायरन वाजला ना, काय काय करताय ते बोलताय. बर, पावसाळी मिरची होती फेकली, तेच मलची. आवाज दिला. मला एक सांगा, आता ढेमसा आहे, आता ढेमसा साधारणतः हा आता हे जे आहे याला आता छिद्र करलं तर मग म्हणजे असं रोग येते तर मग याच्यावर कसं तुम्ही हे करता? रोग नाही, त्याला तर फोड नाही. आता तुम्ही मार्गदर्शन कोणाचं घेताय का तुम्हीच करताय? आता येऊ ते शिकत आहे ना माणूस. अच्छा अच्छा, लर्निंग प्रोसेस मध्ये. ढेमसा सध्या काय भाव चालले? 20-25 रुपये. याचा तोडा आता कंटिन्यू असतो का कसा मग? आता हे डेमच किती मोठं झालं विकायचं? झालं काय एवरेज? टमाट्याने टमाटे खूप लागले तो ना हे बोसाळी होय. तुम्हाला टमाटे दाखवतो सर तिकडे. टमाट्याला एवढा लागा सर? साहेब जात माहित आहे का जात? कॅप्सूल कॅप्सूल म्हणजे मार्केटला कॅप्सूल चालतात का? कोणती आहे? 21-21 टीसी झाला काही असं ते असं वाटत. सकाळी मॉर्निंगला जाऊन पण आली जवळपास 3 लाख जाते ते. गाडी कितीला निघते साहेब? 3 लाख. सकाळी 3 कोणतं कोणतं आहे तुमचं? 12-61-13-40-13 आणि 1919. म्हणजे राजदीप वाल्याच मार्गदर्शन घेताय का तुम्ही? जास्त राजदीप वाल्याच. ओके, इकडे मिरच्याचा प्लॉट आहे, इकडे ढेमसाचा. आता जाऊया आपण वांग्याच्या प्लॉट मध्ये. ते पावसाळी आहेत बोलताय, त्यांनी कापले. आता कशी कंडिशन आहे पाहूया. उलट कोणती जात आहे साहेब? कोणती जात आहे? हा, पंचगंगा आहे का? मागचं काय उद्देश म्हणजे जास्ती क्वांटिटी मध्ये म्हणजे ढेमस तुम्ही जास्त का लावले? टमाटे वांगे तर आहेच आहे पण जास्त क्वांटिटी मध्ये खूप दिसत आहे. अच्छा, इकडे पण आहे. हे काय होत? कारल्याला भाव कसा सापडला तुम्हाला? मस्त भाव होता. आणि आता उरकत आलं बऱ्यापैकी. हा, हे कसं वाकून टाकलं? पाहा लई जवळ पटकी पाहिजे. लई जवळ प्रत्येक. ऑपरे, टमाटे किती लागले? तर माल थोडा लागते साहेब, वजन जास्त होते. तुम्ही आता मग याच्या पूर्ण आता याच्या पूर्ण नंतर भाजीपालाच करणार आहात? पूर्ण भाजीपाला, बाकी काही हे नाही. एका इंजिनियरचाच पगार आहे का मोठ्या कॉर्पोरेटचा? त्याच्यापेक्षा जास्त माणूस शेतात राहील आणि पैसा दिसायला ना. या आधी जाग घ्यावा. 3 बायो 303 आहे.
झाले हे रान? हे 5,500. नाही 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 5,500 किती रानामध्ये? एक सव्वा एकर आहे. सव्वा एकर म्हणजे 5,500 पुढ बसलं का? कॅमेराची ते कुठपर्यंत कव्हर करताय? ते अख्खा पूर्ण शेत होते. ते तिथपर्यंत कव्हर करताय? स्पष्ट दिसते. स्पष्ट. कितीचं आहे ते? 12-13 हजार. अच्छा. आणि लाईन गेली तर मग? ते सोलर आहे ना. सोलर आहे त्याचा. अच्छा. त्याची सीमा आहे. हा ओके. कुठून घेतला ते? नांदेड. नांदेड. सांबर मध्ये कराळू. कराळू. केसर आहे. लत बदून लागले त्याला. गेल्या वर्षीच लावलं. घरच्या पुरते आहेत आता. त्यांच्या इथे कडकनाथ कोंबड्या आहेत. पहिला खूप होत्या आता ते. आता नाही. अच्छा अच्छा. आता ते एमबीच काम करतील. आता आपण जे पाहिलं शेत त्याच्यामध्ये जवळपास 2-4-5-6-7-8 बाया. जिन्याने 10-12 राहतील. ओके.